नक्की कोण गा आपला? कोण म्हणजे? नातेवाई. ती तर तू नेहमी सांगतेस ग. हे बघ, तो कुणी असू दे, तो इथे घरच्या सारखा वागतो आणि आपणही त्याला घरातलाच मानतो. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा ही अशी नाती उपयोगी येतात. आणि हो, त्याला कधी हा प्रश्न विचारू नकोस बरं, वाईट वाटेल ना त्याला. नमस्कार, मी अभय पहिर, वामन शंकर तावडे लिखित छिन्न या नाटकाचा दिग्दर्शक. खरं तर 44 वर्षापूर्वीचं हे नाट्यवादळ आणि एक विलक्षण अनवट असा विषय या नाटकाचा, हे नाटक दिग्दर्शनासाठी घेणं हेच मुळात माझ्यासाठी आव्हान होतं, चॅलेंज होतं. अनेक अनंत अशा अडचणींवर मात करून हे नाटक आता रसिकांसाठी, रसिकांसमोर आलेलं आहे. मुळात असं आहे की हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या रंगभूमीवर आणणं तसं कठीणच होतं, परंतु आमच्या निर्मात्या सौ वैशाली नितीन गोसावी यांनी ती तयारी दर्शवली, ते धाडस केलं असं म्हणायला हरकत नाही. या नाटकामध्ये माझे जे सगळे सहकलाकार आहेत, अर्थात माझा तुम्ही आता चेहरा पाहत आहे, मीही या नाटकामध्ये आप्पाच ही भूमिका करतो आहे, जी भूमिका 44 वर्षापूर्वी सदाशिव अमरापूरकर यांनी केलेली होती. पण त्यावेळची जर कास्ट आपण विचार केला तर स्मिता पाटील, आशा दत्ता, सदाशिव अमरापूरकर, दिलीप कुलकर्णी, सुशील गोलतकर, अशी तगडी स्टारकास्ट होती. पण मी अभिमानाने आणि आनंदाने सांगू इच्छितो की आत्ता या नाटकामध्ये मला जे कलाकार मिळालेले आहेत आणि जे या नाटकाचा भाग आहेत, ते खरंच तेच त्याच ताकदीनं हे नाटक सादर करण्याचा प्रयत्न करतात. आमचा हा 44 वर्षापूर्वीचा नाट्यवादळ आपल्यासमोर सादर करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आहे आणि त्यात आम्ही निश्चित यशस्वी झालो आहे. याचे अनेक काही प्रयोग झाले, या प्रत्येक प्रयोगामध्ये कधीही टाळी वाजली नाही, इतकं ते लोकांना सुन्न करतं, रसिकांना विचार करायला भाग पाडतं. आणि खरं सांगायचं, थोडक्यात सांगायचं, हे नाटक म्हणजे एक परिस्थिती आहे, हे नाटक म्हणजे एक मनस्थिती आहे आणि हे नाटक म्हणजे एक वस्तुस्थिती आहे. तर परिस्थिती, मनस्थिती आणि वस्तुस्थितीचा एक विलक्षण अनवट असा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर जरूर हे नाटक पहा, अशी मी रसिकांना विनंती करतो. धन्यवाद. हो, ऐका का, अहो पण खूप केलं त्याच्यासाठी, पोटच्या पोरासारखा पोसलाय त्याला, हे उपकार करणार नाही आपल्यावर. बर राहील, नाही ना तुमच्या मनात, जाऊ. नमस्कार, मी पूजा नायक. आज इथे मी आहे छिन्न या नाटकाच्या प्रयोगासाठी. नाटकाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या नाटकाचे डिरेक्टर अभय पैर यांनी मला फोन केला आणि ते मला म्हणाले की मला एकदा वाचन करून दाखवायचं आहे. ते घरी आले तोपर्यंत मी असा विचार करत होते की या नाटकाला नाही कसं म्हणायचं. छिन्नबद्दल ॲक्च्युली मला काही माहिती नव्हतं, पण माझ्या डोक्यात असं होतं की नाही कसं म्हणू, समोरच्याला न दुखवता. ते मी तो विचार करत होते. सर घरी आले, त्यांनी वाचून दाखवलं आणि जेव्हा समाप्त हे त्यांनी वाचलं, माझं दुसरं वाक्य होतं की हो सर, मी हे नाटक करते. फार अप्रतिम नाटक आहे, सगळे कलाकार फार छान करतायत, म्हणजे मी थक्क झाले बघून की इतकं नॅचरल पद्धतीने ते ॲक्टिंग करतायत. सो माझ्यासाठी जरा कठीण होतं की या मुलांमध्ये जेल होणं. डिरेक्टरबद्दल सांगायचं तर फारच सुरेख आमचे डिरेक्टर आहेत, जे कधीच कुणालाही ओरडत नाहीत. उलट आम्ही सांगत असतो की प्लीज ओरडा सर, शिका ओरडायला. ते आम्हाला हा डायलॉग असा घ्या वगैरे शिकवत होते आणि जवळपास आम्ही सगळेजणं सर ओरडायचं कसं लोकांवर हे त्यांना शिकवत होतो. सो असे आमचे डिरेक्टर आहेत. या नाटकात कांचन आहे, जिने माझ्या मुलीचा रोल केला आहे. अक्षय आहे, ज्यांनी मुलाचा रोल केला आहे. याच्यात अजून एक कॅरेक्टर आहे, त्याचा मित्र, तो रोल केला आहे चैतन्यनी. सो ही सगळीच पोरं यांचं एकमेकांबरोबरचं खेळीमेळीचं वातावरण, हे सगळं त्यांनी इतकं व्यवस्थित पद्धतीने या नाटकात दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे नाटक मी हो म्हणण्यामागचं कारण, और लोकांनी येऊन हे नाटक का बघावं, तर या नाटकातलं प्रत्येक पात्र हे आपल्याला कुठे ना कुठे आजूबाजूला दिसत असतं. ते आपल्या घरात असतं, ते आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असतं, आपल्याला बाजूच्यांमध्ये दिसतं आणि बऱ्याचदा ते आपल्यामध्ये सुद्धा असतं. सिंधूतलं थोडंसं, आप्पामधलं थोडंसं, अक्षय आहे, म्हणजे मुलगा आहे, त्याच्यातलं थोडंसं, या सगळीच पात्रं हे कुठे ना कुठेतरी आपण आयुष्यात कुठे ना कुठेतरी प्ले करत असतो किंवा बघत असतो. आणि नाटक संपल्यानंतर कुणीही टाळी वाजवत नाही, सगळे सुन्न असतात
आणि मला वाटतं की पहिलं नाटक असं असेल जे मी पाहिलं ऐकलं किंवा करते की टाळी आली नाही म्हणजे आपण जिंकलो. मी कुठे काय बोललो हिला? तू चांगले कान धरून विचार. अरुण काय बोललास गाई? खरंच मी काही नाही बोललो, पाहिजे तर छात्याला विचार. तर तुझा जोडीदार कुत्र्याला मांजर साक्षी. नमस्कार, माझं नाव कांचन प्रकाश. मी छिन्न या नाटकामध्ये शालूची भूमिका करते आहे. जेव्हा माझ्याकडे हे नाटक आलं म्हणजे अभय सर आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी अप्रोच केलं होतं मला या नाटकासाठी आणि या रोलसाठी, तेव्हा ॲक्च्युली माझ्या मनात खूप एक भीती होती की 44 वर्षापूर्वी हा रोल लेजेंडरी स्मिता पाटीलने करून झालेला आहे आणि आत्ता पुन्हा मला तोच रोल करायचा आहे आणि तेही तिला मॅच करून तिच्या लेवलला थोडंफार पोहोचून ॲटलीस्ट. पण मी माझ्या पद्धतीने थोडाफार न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. सो बघूयात आता कसं काय होतं आहे. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर शाळेपासूनची शालू ते लग्न झाल्यानंतरची शालू, ह्या शालूच्या मनातील जी घुसमट आहे ती या पूर्ण नाटकामध्ये थ्रूआउट तुम्हाला बघायला मिळेल. नमस्कार, मी नवसाजी रामचंद्र कुडव. मी छिन्न या नाटकामध्ये अरुण हे पात्र साकारतो आहे. अरुणबद्दल बरंच सांगण्यासारखं आहे. अरुणचा रासवटपणा आहे, त्याच्या फॅमिलीबद्दलचं त्याचा तो गोड स्वभाव आहे, मित्रासोबत त्याचा असणारं एक वेगळं कनेक्शन आहे आणि त्याच्या भावासोबत, त्याच्या श्रीकांत भैयासोबत आणि आईवडिलांसोबत एक वेगळं नातं आहे, बहिणीसोबत एक वेगळं नातं आहे आणि मला ते खूप चांगल्या पद्धतीने अनुभवायला मिळालं. कारण मला स्वतःला बहीण नाही, त्यामुळे माझी बहीण असती तर कशी असती किंवा ती कशी वागली असती माझ्याशी, तर ते एक बॉन्ड कोआर्टिस्टसोबत चांगलं झालं आहे. नमस्कार, माझं नाव चैतन्य प्रसाद म्हात्रे. मी या छिन्न नाटकामध्ये शांताराम ही भूमिका करतो आहे. खरं तर माझ्यासाठी या नाटकाचा प्रवास एक स्वप्न होतं माझं, म्हणजे असं ना प्रत्येकाचं स्वप्न की आपल्याला एक ड्रीम एंट्री मिळावी असं वगैरे. पण माझी 12वीची परीक्षा झाली होती नुकताच आणि माझ्या बाबांना म्हणजे माझ्या बाबा सरांना भेटले होते, अभय पैर सरांना जे आमचे दिग्दर्शक आहेत, आणि ते म्हणाले की ह्याला तुमच्यासोबत ठेवा नाही तर हुंडारात बसेल. आणि म्हणून मला या नाटकाचा भाग करण्यात आलं. तेव्हा मला वाटलं, तेव्हा माझे पप्पा बोलले की ह्याला काय मोडे उचलायला लावा, काय चहा बी आणायला लावा. तो मी त्या तयारीत होतो की हां हे करायचं आहे, पण नाटक काय असतं, प्रोफेशनल मेहनत काय असते किंवा हे सगळं मला बघायचं होतं कसं असतं ते, म्हणून मी तयार होतो. माझ्या मनात जराही हे नव्हतं की मला रोल वगैरे देतील, काहीच नाही. आणि मी आलो आणि त्यांच्याशी मी ट्रेनमध्ये बोलायचो किंवा हे, आणि पहिल्याच दिवशी येऊन त्यांनी माझ्या आता स्क्रिप्ट दिली आणि सांगितलं की शांताराम हे पत्र वाच. तर मी म्हटलं नुकतंच वाचायला दिलं असेल, म्हणून मी वाचलं. आणि नंतर ते मला म्हणाले की तू शांताराम करतोस. तर ते माझ्यासाठी म्हणजे एकदम ड्रीम एंट्री आपण म्हणतो ना एखाद्याला की असं एकदम बॉलिवूड स्टाईल एंट्री झाली, तसं माझ्यासाठी झालं. आणि हे पात्र करताना खूप मजा येते मला, कारण ह्या पात्रामध्ये मी खूप जवळीक सत्तो, कारण हे पात्र माझ्यासारखंच आहे, त्यालाही हसायला खूप आवडतं, मलाही आवडतं, तो नेहमी आनंदी राहतो वगैरे, हे सगळं आहेच. पण त्याचसोबत एका त्याचा प्रवास खूप छान आहे की एक आनंदी पात्रापासून ते एक पुढे जाणारा प्रवास, तो तुम्ही नाटकात नक्कीच बघाल. हॅलो, माझं नाव सृष्टी अशोक शेलार. मी या नाटकामध्ये शालूच्या मैत्रिणीचा रोल करते आणि हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. सो खूप छान वाटलं या नाटकामध्ये काम करून. आणि हे नाटक आपल्यासमोर अशा काही गोष्टी घडतात त्याचवरून आहे. तर नमस्कार, मी चंद्रशेखर मिराशी. वामन तावडे यांनी 1979 साली लिहिलेल्या छिन्न या नाटकाचं आता पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि अभय जनार्दन पैर हे त्या नाटकाचं दिग्दर्शन करतात. हे नाटक सर्वांनीच आवर्जून बघितलं पाहिजे, कारण एकतर हे नाटक ही माणसाची मनोव्यथा आणि त्याचे मनोविकार याबद्दल भाष्य करतं. आणि मला या नाटकामध्ये एक छोटीशीच भूमिका आहे शेजाऱ्यांची, पण ती भूमिका मी अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, माझं नाव साई शिरसेकर. मी या नाटकाचा प्रकाश योजना सहाय्यक आहे. या नाटकाचं लाईट डिझाईन श्याम चव्हाण यांनी केलं आहे. खरं तर माझं या वर्षातलं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि या वर्षातलं म्हणजे बसं आहे माझ्या आयुष्यातलंच पहिलं व्यावसायिक नाटक आहे. जेव्हा
हे नाटक आमच्याकडे आलं आणि दादा बोललं की लाईट्स करायचे आहेत आपल्याला, तर मला आधी सांगितलं आलं होतं की हे लाईट्स तुला करायचे आहेत पुढे, मी पहिल्या दोन प्रयोगाला असेन, तर सो थोडंसं टेन्शन होतं की कसं करणार, कारण नाटकाबद्दल पहिल्यांदा स्टार्टिंगला काही माहीत नव्हतं की कोण करतं आहे काय. तसे तर माझ्या याच्यामध्ये मित्र आहेत दोघंजण आणि मग हळूहळू जमलं सगळं. आणि लाईट्सचं डिझाईन थोडं किचकट आहे, त्यामुळे दादाचं एक हे होतं की पहिल्यापासून की तूच कर आणि चेंज नको नंतर. लाईट्स इफेक्ट तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील, म्हणजे कट लाईट्स खूप यूज केलेले आहेत. ह्या वर्षातले कदाचित असं नाटक पहिलं असेल की व्यावसायिकला जास्त लाईट डिझाईन नसतं खरं तर. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढी व्यावसायिकची नाटकं बघितली त्याच्यामध्ये हां ओके चालेल एरिया असतात थोडेफार आणि बॅकलाईट असतात, पण या नाटकामध्ये आम्ही कटलाईट यूज केले जास्त करून आणि आर्टिस्ट सगळेच चांगले असल्यामुळे ते सगळेच कटलाईट यूज होतात. नमस्कार, माझं नाव उदयराज यशवंत तांगडी, मी रंगभूषाकार आहे. मी छिन्न या नाटकाची रंगभूषा करतो आहे. हे नाटक तुम्ही सर्वांनी पाहावं असं मी सगळ्यांना कळकळीने सांगेन. वेगळा विषय आहे, यात जे अभय पैर यांनी डिरेक्शन केलं ह्या नाटकाचं ते खूप अप्रतिम आहे. आमच्या नाटकाची संपूर्ण टीम खूप छान प्रकारे काम करते. तुम्ही या, बघा आणि अनुभवा. एका वेगळ्या विषयावर हे नाटक आहे, त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही या नाटकाला अवश्य यावं.